कुर्णेवाडीतील दगडू मारुती चौगले यांचं गावामध्ये राहतं घर आणि जनावरांचा गोठा आहे गोठ्यामध्ये दोन म्हैशी आणि एक लहान रेडकू बांधलेलं होतं गोठ्यातून अचानकपणे धुराचे लोळ बाहेर येत असल्याचं बघून ग्रामस्थांनी आरडाओरडा केला त्यानंतर गोठ्यात बांधलेल्या जनावरांचे दोर कापून जनावरांना बाहेर काढण्यात आलं या आगीत जनावरांसाठी साठा करून ठेवलेली वैरण लाकूड आणि शेतीसाठीचं इतर साहित्य जळून खाक झालं आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी पाण्याचा वापर केला परंतु आग आटोक्यात येत नसल्यानं भोगावती कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली